राम पवन तर स्वागत आहे तुमचं मराठी कार कॉर्नरच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजचं येणारे रेनॉल्ट ट्रिपर जी की 7 सीटर गाडी आहे। चला तर मग व्हिडिओ चालू करूयात। एक व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षपूर्वक देऊन ऐका, खूप सिरियसली गोष्ट आहे आणि त्याशिवाय आपण व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट करू शकत नाही। पण ही जी मी गोष्ट सांगत आहे ती एकदम लक्ष देऊन ऐका। आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। बोलो। Oh my God! Wow! चला तर मग सुरुवात इंजिन बे पासूनच करू। गाडीची एक शोरूम प्राइस होते, चालू होते 5,76,000 पासून ते 8,00,000-8,50,000 आसपास। हे आहे पेट्रोल इंजिन 3 सिलेंडर 999 क्यूबिक सेंटीमीटर एवढं आहे आणि गाडीचं माइलेज पाहायला गेलं जवळपास 18-19 गाडी माइलेज देते पेट्रोलला। आणि गाडी मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 71 ब्रेक हॉर्स पॉवरचा, जे की 6,250 RPM ला आहे। आणि मॅक्झिमम टॉर्क पाहायला गेलं तर 96 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते 3,500 RPM ला। आणि गाडीची सिटिंग कॅपॅसिटी आहे 7 जणांची। ही इथे तुम्हाला इथे एक वायपर टँकची कॅप दिसेल, इथे वायपर टँकची कॅम्प आहे, ती ओपन करून तुम्ही त्यामध्ये पाणी फिल करू शकता। त्यासोबत इथे तुम्हाला इन्सुलेशन पॅड सुद्धा ती कंपनी ऑफर केला आहे। बोनेट लिव्हर आहे, लेफ्ट साईडला प्रेस केलं की अनलॉक होईल, नंतर बोनेट ओपन करू शकता। इथे फ्यूज बॉक्स दिलेला आहे। त्यासोबत इथे हे बॅटरी दिसते, एक एअर फिल्टर, एक इकडे तुम्हाला इंजिनचं कूलंट वगैरे फिल करण्यासाठी टँक दिलेले आहेत व्हाईट कलरची। त्यासोबत इकडे इंजिन ऑइल टाकण्यासाठी ती तुम्हाला येल्लो कलरची कॅप दिसेल। त्यासोबत पाठीमागे येल्लो कलरची कॅप दे तुम्हाला। मास्टर सिलेंडर आहे आणि व्हाईट कलरचं कूलंट वगैरे टाकण्यासाठी। आपली बेसिक माहिती होती इंजिन बेबद्दल, जे की 999 क्यूबिक सेंटीमीटर आहे 3 सिलेंडरचं पेट्रोलचं। आणि गाडीचं पाहायला गेलं इथे वरती तुम्हाला इन्सुलेशन पॅडसुद्धा कंपनीनं ऑफर केलेलं आहे। ओव्हरऑल इंजिन बे पाहायला गेलं तर एक चांगला प्रकारचा आहे। अशा प्रकारचं व्ह्यू तुम्ही इंजिनचा पाहू शकता। आणि इथे ECM चं लोकेशन इथे आतमध्ये दिलेलं आहे, इथे ECM चं लोकेशन दिसत आहे। गाडीचा फ्रंट व्ह्यू अशा प्रकारे दिसतो तुम्हाला। इथे फ्रंटला प्रोजेक्टर हेडलॅम्प तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केले आहेत, त्यामध्ये ब्लॅक मध्ये सिल्वरची क्रोम तुम्हाला फ्रंट ग्रीलला इथे पाहायला मिळते। त्यासोबत टर्न इंडिकेटर, प्रोजेक्टर, हेडलॅम्प, अशा प्रकारचं व्ह्यू तुम्ही फ्रंटनी पाहू शकता। आणि बॅक साईडनी पाहायला गेलं तिथे रेनॉल्टची बॅचिंग तुम्हाला इथे मिळते। त्यासोबत पाठीमागे रिव्हर्स पार्किंगचे सेन्सर सुद्धा कंपनीने ऑफर केलेले आहे, रेनॉल्टची बॅचिंग, ट्रिबरची बॅचिंग। बूट स्पेस पाहायला गेलं तर गाडीचा जवळपास मला वाटतं 84 लिटरचा बूट स्पेस गाडीला आहे, क्योंकि 7 सीटर असून एक बऱ्यापैकी तुम्ही 2-3 बॅग इथे आरामात तुमचं ठेवू शकता। गाडीचं स्पेअर व्हील पाहायला गेलं तर इथे न देता स्पेअर व्हील तुम्हाला इथे कंपनीने खाली ऑफर केलेलं आहे। इथे तुम्ही स्पेअर व्हील पाहू शकता गाडीचं, इथे खाली स्पेअर व्हील तुम्हाला कंपनीने ऑफर केलेला आहे। बूट स्पेस थोडासा आहे कमी, पण 7 सीटर म्हणलं तेवढं ठीक आहे। सपोज तुमचं 2-3 बॅग आणि काही जास्त नसेल तर तुम्ही पाठीमागचं सीट फोल्ड करून तुम्हाला भरपूर जागा मिळेल। इथे तुम्हाला एक स्टॉप लाईटचं तुम्हाला एक हाय स्टॉप लाईट तुम्हाला पाहायला मिळतं। त्यासोबत ते नोजल सुद्धा एक छोटंसं कंपन दिलेलं आहे। रूफ वेल सुद्धा एक मस्त दिसत आहे त्या गाडीला। अशा प्रकारचं रेनॉल्ट ट्रिबरची बॅचिंग वगैरे, टेल लाईटमध्ये तुम्हाला हॉलिगन ते टेल लाईट 6 इंच तुम्ही अशा प्रकारचा पाहू शकता। गाडी साईड व्ह्यू प्रोफाईलनी पाहिलं गेलं तर अशी दिसेल तुम्हाला। आणि त्यासोबत गाडीची लेंथ आहे 3,990 मिलीमीटर आणि हाईट पाहायला गेली तर 1,643 मिलीमीटर एवढी गाडीची हाईट आहे। आणि जवळपास वेट पाहायला गेलं तर 947 किलोची गाडी असते ही। आणि गाडीचा टॉप स्पीड आहे 140 किलोमीटर। आणि इथे तुम्ही फ्यूल टँक दिलेला आहे तुम्हाला, इथे जवळपास त्याची फ्यूल टँकची कॅपॅसिटी जवळपास 40 लिटरची आहे। एक अशा प्रकारचं केबिन तुम्ही इथे पाठीमागचं पाहू शकता। अशा प्रकारचं व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळतो या गाडीचा रिअर केबिनचा। ओव्हरऑल पाहायला गेलं तर एक मस्त स्पेस, मोकळा ढाकळा स्पेस आहे या गाडीमध्ये। पाठीमागचं दोघांना थोडस पाठीमागचा पण स्पेस एकदम मस्त आहे। वरती पण तुम्हाला इथे एसी व्हेंट ऑफर केलेले आहेत। थर्ड रो मध्ये पण तुम्हाला टॉपला एसी व्हेंट कंपनीने ऑफर केलेले आहेत। इथं टर्न इंडिकेटर मिररला तुम्हाला कंपनीने ऑफर केलेले आहे। जवळपास R14 तुम्हाला इथे टायर कंपनीने दिलेले आहेत। R14 14 इंचचे टायर देखील अला व्हीलमध्ये नाही, एक रिममध्ये आहे। आणि बॅक तुम्हाला आहे फ्रंटला डी ब्रेक, बॅकला ड्रम ब्रेक कंपनीने ऑफर केलेला आहे। याची जी फक्त प्लेट आहे ही अला व्हील नाही आहे।
एक अशा प्रकारची चावी तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केलेली आहे. मस्त डिझाईन आहे चावीचं पण. रेनॉल्टची बॅचिंग लॉक अनलॉक दोनच तुम्हाला ऑप्शन त्यामध्ये चावीमध्ये दिलेले आहेत. ओव्हरऑल लुक पाहायला गेला तर मस्त दिसत आहे गाडीचा. प्रोजेक्ट रेन लॅम्प वगैरे तुम्हाला कंपनीने ऑफर केले तर फॉग लॅम्प याच्यामध्ये ऑफर केलेले नाही आहे. टर्न इंडिकेटर एक मस्त लुक दिसतो थोडंसं ब्लॅकमध्ये ब्लूमध्ये क्रोमचे ॲडिशन हायलाईट्स केलेले आहेत. ही ग्रीनसुद्धा एकदम मस्त दिसत आहे तुम्हाला समोरून पाहायला गेलं तर. एक ओव्हरऑल लुक मस्त दिसतो या गाडीचा. एक टॉप व्ह्यूने असे एक वरती टॉपला तुम्हाला एक अँटेना पाहू शकता. रूफ वेल पण तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यासोबत दोन वायपर ब्लेड कंपनीने ऑफर केले आहेत आणि एक बोनेटवरती एकच नोझल ऑफर केलेला आहे. एक अशा प्रकारचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला गाडीचा दिसतो. 7-seater मस्त गाडी आहे रेनॉल्टची. आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पाहायला गेलं जवळपास 182 millimeter एवढा ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्याचं ठीक आहे, जास्त पण कमी नाही आहे. व्यवस्थित ग्राउंड क्लिअरन्स पण दिलेला आहे कंपनीने. आता थोडं इंटेरियरचं पाहायला गेलं तर एक अशा प्रकारचं डोअर तुम्ही इथे पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला चार याला पावर विंडो ऑफर केले आहेत. फ्रंटला दोन इयरबॅग कंपनीने ऑफर केले आहेत. चाइल्ड लॉक सेफ्टी, चार पावर विंडो आणि इथे 1 liter बॉटलचं स्पेस तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केलेलं आहे. 1 liter बॉटल तुम्ही देऊ शकता. स्पीकर सुद्धा त्यामध्येच ऑफर केलेत. ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच, ABC आणि त्यासोबत सीट पाहायला गेलं तर हेडरेस्ट वगैरे ते सगळं फिक्स आहेत आणि हाईट ॲडजस्टेबल तुम्ही ह्याच्यासोबत करू शकता. अशा प्रकारचं केबिनचा व्ह्यू तुम्ही इथे पाहू शकता. याच्यामध्ये डॅशबोर्डचं कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे. इथे ग्लो बॉक्स पाहायला गेलं त्याचा पण स्पेस एकदम मोकळा दिलेला आहे. एकदम भरपूर असा स्पेस तुम्हाला ग्लो बॉक्समध्ये पाहायला मिळतो. हे ब्लॅक बेच आणि त्यामध्ये ब्लॅक पियानो फिनिशने हायलाईट्स केलं आहे. इंटेरियरचं डिझाईन मस्त दिसतंय. अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही इथे पाहू शकता. गाडीचा टॉप स्पीड आहे जवळपास 140 km/h. नाही तर कीचं लोकेशन तुम्ही पाहू शकता. AC व्हॅनचे डिझाईन पण मस्त आहे. आणि स्टेरिंग माउंट कंट्रोल तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केलेत. त्यामध्ये पण ब्लॅक पियानो फिनिशने हायलाईट्स केले. ते एकदम मस्त दिसतंय स्टेअरिंग व्हील सुद्धा. आणि इथे तुम्हाला कीचं लोकेशन आहे. इथे कीचं लोकेशन तुम्ही पाहू शकता. ते पण एकदम मोकळे, जास्त असं सापडायची गरज नाही आहे. नाही तर काही काही गाड्यांमध्ये असं एकदम कुठे की स्विच ते बघत बसावं लागतं, त्याला जास्त आहे. एक अशा प्रकारचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही इथे पाहू शकता. त्यामध्ये स्पीडोमीटर, RPM मीटर, वेगवेगळे इंडिकेशन, सीट बेल्टचे, टेम्परेचरचे, पेट्रोलचे, रेनॉल्टची बॅचिंग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते. चेक इंजिन लाईट वगैरे, हँडब्रेक, असे बऱ्याच प्रकारचे इंडिकेशन त्यामध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतात. एक अशा प्रकारचा डिस्प्ले तुम्हाला इथे टच स्क्रीन डिस्प्ले पाहायला मिळतोय. त्याचं पण टच मस्त आहे. आणि एक त्याच्याच खाली हॅझर्ड लाईट मोड, वेगवेगळे मोड दिलेले आहेत. कॉल रिसिव्ह, फोनचे, परत मीडिया, रेडिओ, सेटिंग, अशा बऱ्याच प्रकारचे मोड तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केलेले आहेत. आणि इथे थोडंसं पाहायला गेलं तर AC व्हॅनचे तुम्हाला कंट्रोल्स मोड्स वगैरे दिलेले आहेत. AC ऑन ऑफ, फ्रंटला, बॅकला, सॉरी, चार पाच प्रकारचे मोड AC तिथे आहेत. आणि त्यासोबत इथे हे ब्लोअरचं आहे स्पीड कमी जास्त करण्यासाठी आणि इकडे AC ऑन ऑफ करण्यासाठी, AC ऑन ऑफ करण्यासाठी इथे दिलेलं आहे. एक खाली पण तुम्हाला एक स्पेस बऱ्यापैकी इथे मिळतो. त्यासोबत खाली USB पोर्ट पण दिलेला आहे. चांगला स्पेस आहे इथे पण. मोबाईल वगैरे तुम्हाला इथे एक USB पोर्ट कंपनीने ऑफर केला आहे. हे जे आहे मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. आणि इथे पाहायला गेलं तर इथे पण तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा स्पेस कंपनीने दिलेला आहे. कौसल बॉक्स पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये पण स्पेस चांगला आहे. आणि इथे हँडब्रेक, तेव्हा इथे पण पाठीमागच्या AC साठी तुम्हाला मोड ऑफर केलेले आहेत ब्लोअरचे. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे हे, एक फ्रंट गिअर त्याचा. आणि तुम्ही बोनेट इथून असं बोनेट ओपन करू शकता. इथे बोनेट ओपन करण्यासाठी तुम्हाला इथे लिव्हर दिलेला आहे. इथे असं बोनेट ओपन करण्यासाठी लिव्हर आणि पाठीमागची फ्यूल टँकची कॅप ओपन करण्यासाठी इथे सीट्स आहे. इथे सीटची हाईट वगैरे ॲडजस्ट करू शकता. आणि रिअरला पाहायला गेलं तर इथे या पिलरमध्येच तुम्हाला AC विंड ऑफर करण्यात आलेले आहे. आणि इथे पण सुद्धा तुम्हाला USB तुम्हाला 12 volt चार्जर करण्यासाठी आणि AC व्हॅनचे ते पिलर मधले कंट्रोल इकडे तुम्हाला इथे हँडब्रेकच्या पाठीमागे पाहायला मिळतात. एक सीट असं अनफोल्ड करून सुद्धा तुम्ही पाठीमागे जे थर्ड रूम मध्ये एंट्री करण्यासाठी अशी सीट अनफोल्ड करून जाऊ शकता. आणि एक रिअर डोअर पाहायला गेलं तर अशा प्रकारचा दरवाजा तुम्ही इथे तुम्हाला इथे पाहायला मिळतो. कलर बेज ब्लॅक मध्ये ते थोडस हायलाईट केलंय. मस्त दिसतंय स्पेस या गाडीचा तसं पाहायला गेलं तर. एक मस्त आहे 7-seater
तुम्हाला पाठीमागे दोन मध्ये तीन आणि पुढे दोघ जण बसू शकता. गाडीचा हेडरूम लेग रूम पाहायला गेलं तर एकदम मस्त आहे, एकदम कम्फर्टेबल मधल्या रूम मध्ये माणूस बसू शकतो. चांगला स्पेस इथे तुम्हाला मिळतो. मी सीट थोडस पाठीमागे घेतलंय तरी सुद्धा अशा प्रकारचं रूप तुम्हाला इथे पाहायला मिळत. मस्त व्यू आहे गाडीचा, मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.